नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। चार महिन्याचे भाडे थकण्याच्या कारणातून भाडेकरूला घरमालक आणि त्याच्या कुटुंबियांनी जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना मुंडवा केशवनगर परिसरात घडली आहे। या प्रकरणी मुंडवा पोलीस ठाण्यात घरमालकाच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ह्याबाबत रोशन सुरेश पराते वय 26 यांनी तक्रार दिली आहे। त्यानुसार देवेंद्र सुरेश भट, नरगिस भट, सुरेश भट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घर भाडे आणि वीज भाडे असे एकूण 14,000 रुपये थकित होते, त्यामुळे आरोपीने सिमेंटच्या ठोकळ्याने तक्रारदारास मारहाण केली आहे। ह्या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान गुरव करत आहे। ह्या महामारीच्या काळात आपण एकमेकांना समजून घेतले पाहिजे, कारण माणूस जगला पाहिजे, माणूस जगला तर सगळं होईल। त्यामुळे घर मालकांनी भाडेकरूंसोबत असे वागू नये, त्यांना मदत केली पाहिजे। या आणि यासारख्या इतर बातम्या पाहण्यासाठी आवाज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सत्या।